ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती, त्यावर आधारित आहेत कितीतरी जोडधंदे आणि ग्रामीण उद्योग. दुष्काळ असो, नैसर्गिक किंवा अन्य संकटे असो, शेती जेव्हा संकटात येते तेव्हा ग्रामीण हातांना काम मिळेनासं होतं. काम मिळण्यासाठी पावलं शहराकडे स्थलांतर करू लागतात. अशी स्थलांतरे दोन्ही बाजूंसाठी नवे प्रश्न, नव्या अडचणी, नव्या समस्या उभ्या करतात. हे थांबवण्याकरता गरज असते ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न करण्याची. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीनं आता महाराष्ट्र सरकारनं आणलाय 11 कलमी कार्यक्रम. वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांचा समावेश करून साकारली समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना. होय, हाच तो 11 कलमी कार्यक्रम ज्यामुळं आज महाराष्ट्राचं ग्रामीण जनजीवन झपाट्यानं बदलू लागलं आहे. ह्या योजनेच्या कामांमुळं झालेला परिणाम, अतिरिक्त रोजगार निर्मिती, त्यामुळं परिसरातील शेतमजुरांच्या हाताला राहत्या ठिकाणी दीर्घकाळ काम मिळून मिळकतीत वाढ होऊ लागली. शेतकऱ्यांकरिता उत्पादनात वाढ होऊ लागली. शेती व्यवसायाला समर्थ जोडधंदा मिळाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली. त्या योगे उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक समृद्धी आता शक्य झाली. नवी काम होऊन नव्या संरचना निर्माण झाल्यानं दीर्घकाळापर्यंत त्याचा लाभ मिळेल. शेतकरी असो, ग्रामीण कुटुंब असो किंवा एखादं गाव असो, जेव्हा एका लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळाल्याचं दिसू लागतं तेव्हा इतरही या योजनेकरिता मागणी नोंदवण्यास सुरुवात करतात. हे नवे चलन, नवा ट्रेंड उदयास आला. ह्या योगे विकासाकरिता पोषक असे नवे उत्साही वातावरण महाराष्ट्रात निर्माण करण्यात राज्य सरकारला यश मिळालं. या योजनेअंतर्गत सिंचन विहिरी, शेततळे, गांडूळ खत, फळबाग लागवड, शौचालय, शोष खड्डे, गाव तलाव, रोप वाटिका, वृक्ष लागवड, संगोपन, क्रीडांगण, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, घरकुल, गावांतर्गत रस्ते, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळीपालन शेड, मत्स्य व्यवसाय ओटे आदी कामांचा समावेश आहे. अशा रीतीनं या 11 कलमी कार्यक्रमानं मजुरांचे स्थलांतरण थांबले, राहत्या क्षेत्रातच त्यांना काम मिळालं. झालेल्या कामांमुळे आणखी कामांकरिता नोंदणी झाली. कधी काळी उजाड होऊ लागलेल्या या गावाला समृद्धी आणि वैभव मिळू लागलं. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना म्हणूनच यशस्वी ठरते आहे.